शरद पवारांचा हा आक्रमकपणा त्यांचे आज वर्षे मानले जाणारे मानसपुत्र दिलीप वळसे पाटलांच्या विरोधातला आहे, ज्यांना 35 वर्ष शक्ती दिली, ज्यांना 25 वर्ष विविध मंत्रीपदं दिली आणि ज्यांच्यावर कुटुंबातल्या व्यक्तींपेक्षा अधिकचा विश्वास दाखवला, आज त्यांनीच माझ्यासोबत गद्दारी केली आणि याच गद्दारांना आता सुट्टी नाही हे सांगण्यासाठीच शरद पवार थेट आंबेगावच्या मैदानात उतरले आणि दिलीप वळसेंचा पराभव करण्यासाठी त्यांनी दिलीप वळसेंचेच आजवरचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांचे चेले मानले जाणारे देवदत्त निकमांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी पवारांनी केली. आता हे देवदत्त निकम नेमके कोण आहेत हेच आपल्याला या रिपोर्टमधून पाहायचं आहे आणि हे देवदत्त निकम वळसे पाटलांचा पराभव करू शकतात का हेच आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घ्यायचं आहे. मी नाजीम मुल्ला तुमचं ABP माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये स्वागत करतो. देवदत्त निकम हे 1987 ते 1991 काळात पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात BSc शिक्षण घेत होते. त्याचवेळी NSUI या विद्यार्थी संघटनेशी ते जुळले गेले. त्यावेळेला त्यांचा आंबेगाव तालुक्यातही संपर्क होता, कारण ते त्या ठिकाणची रहिवाशी होते आणि तिथंच दिवंगत आमदार दत्तात्रय वळसे पाटलांशी त्यांचा संपर्क जोडला गेला आणि ते आंबेगाव तालुक्यात हळूहळू सक्रिय होऊ लागले. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असणारे दिलीप वळसे पाटलांना 1990 निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं ठरवलं आणि आंबेगाव विधानसभेतून दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांनी पहिली संधी दिली. याच प्रचारादरम्यान वळसे आणि निकम हे जवळ आले आणि जेव्हा दिलीप वळसे पाटलांनी पहिल्या संधीचं सोनं केलं त्यावेळेला निकमांची ही साथ त्यांना लाभली. याच साथीची पोचपावती म्हणून 1992 नागापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देवदत्त निकमांना सरपंचपदी बसवण्यात वळसे पाटलांनी हातभार लावला आणि निकमांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही वळसे पाटलांच्या आशीर्वादाने इथून पुढं सुरू झाली. पुढं दिलीप वळसे पाटील सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. यावेळेला निकमांवरतीच प्रचाराची सगळी धुरा वळसे पाटलांनी सोपवलेली होती. वळसे पाटलांचा निकमांवरचा विश्वास हळूहळू वाढत गेला आणि याच कामाची पोचपावती म्हणून 1998 ते 2003 या दरम्यान नागेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था आणि थापलिंग देवस्थानचे अध्यक्षपद वळसे पाटलांनी देवदत्त निकमांना बहाल केलं. पुढं आमदारकीची हॅट्रिक झाली. देवदत्त निकम यावेळेलाही वळसे पाटलांच्या प्रचारासाठी अग्रेसर होते आणि याची पोचपावती म्हणून 2000 भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून देवदत्त निकमांची वर्णी लागली. तिथं वळसे पाटील नेहमीच निकमांच्या कामांवरती लक्ष ठेवून होते. पुढं वळसे पाटलांनी पुन्हा एकदा आमदारकीचा चौकार लगावला तेव्हा देवदत्त निकमांच्या कामाचा आवाका पाहून दिलीप वळसे पाटलांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा निकमांच्या हाती सोपवली. 2005 ते 2015 असे सलग 10 वर्ष निकमांकडंच हे अध्यक्षपद होतं. याच अध्यक्षपदाच्या कामाचा कारभार सांभाळताना देवदत्त निकमांनी घरोघरी जाऊन आपला संपर्क वाढवला, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवल्या. शेतकरी आणि निकम यांचं अतूट नातं बनत गेलं आणि दुसरीकडं वळसे पाटलांचाही निकमांवरचा विश्वास अधिक दृढ होत गेला. वळसे पाटील म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या निर्धारापर्यंत देवदत्त निकम येऊन पोचले होते. अशातच 2014 लोकसभा निवडणूक लागली आणि शिरूर लोकसभेच्या रिंगणातून अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनाच रिंगणात उतरवण्याचा ठाम निर्धार केला. पण तेव्हा शिवसेनेचे नेते शिवाजी आडराव पाटील लोकसभेत आणि दिलीप वळसे पाटील विधानसभेत हे ठरलेलं आणि नेहमी चर्चेत असणारं गणित आता तुटणार का अशी शक्यता आंबेगावकर व्यक्त करत असतानाच दिलीप वळसे पाटलांनी देवदत्त निकमांचं नाव पुढं केलं आणि देवदत्त निकम हे लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरू झाली आणि आपली
राजकीय आत्महत्या या निमित्तान होणार याची पूर्ण कल्पना असताना वळसेंच्या आग्रहास्तव निकमांनी ही लोकसभा निवडणूक लढवली आणि अपेक्षेनुसार निकमांचा तारुण पराभव झाला. याच पराभवाची परतफेड म्हणून 2015 साली दिलीप वळसेंनी निकमांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान केलं आणि याच काळात 2019 ची निवडणूक आली आणि पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील सलग 7व्यांदा आमदार झाले. निकमांनी यावेळेला सुद्धा प्रचाराची सगळी बाजू आपल्या खांद्यावरती उचलली आणि वळसेंना अखंडितपणे आमदार ठेवण्यात एक मोठा हातभार सुद्धा लावला. परंतु 2022 चा काळ आला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीचा कार्यकाळ निकमांचा संपला आणि पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. आता या निवडणुकीतले सगळे उमेदवार दिलीप वळसेंनी ठरवलेले होते, परंतु निकमांना इथं संधी द्यायची का नाही या विचारात वळसे होते. कारण निकमांनी त्यांच्या सभापतीच्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक मोठी निर्णय घेतली होती, मोठ्या योजना आणल्या होत्या, ज्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गातून केलं जात होतं. हे वळसे पाटलांना काही पचनी पडणारं नव्हतं आणि म्हणूनच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वळसेंनी एक नवा नियम आणला, एक व्यक्ती एक पद. निकमांकडं भीमाशंकर सहकारी कारखान्याचं 2000 सालापासूनचं संचालक पद आजही कायम होतं आणि ह्याच नियम पुढं आणला आणि वळसे पाटलांनी या ठिकाणी निकमांना उमेदवारी नाकारली आणि इथूनच निकम विरुद्ध वळसे पाटील हा राजकीय संघर्ष सुरू झाला. कारण याच कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात आपले गुरुवर्य दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात निकमांनी बंड पुकारलं आणि एक पॅनल उभं केलं. या पॅनलमधून केवळ निकमच निवडून आले आणि त्यानंतर आंबेगावकरांमध्ये चर्चा सुरू झाली की हे गुरु आणि चेले पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुण्या गोविंदांनी पुढचं सगळं राजकारण सुरळीत राहील. मात्र तितक्यात जून 2023 मध्ये अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील भाजपच्या सत्तेत विराजमान झाले आणि याच संधीचं सोनं देवदत्त निकमांनी करायचं ठरवलं. देवदत्त निकम वळसेंसोबत अजित पवारांकडे गेले नाहीत, ते शरद पवारांसाठी एकनिष्ठ राहिले. याच एकनिष्ठतेचं फळ निकमांना भविष्यात मिळेल अशी मोठी अपेक्षा होती. तितक्यात लोकसभेची निवडणूक लागली आणि या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंच्या पाठीशी देवदत्त निकम उभे राहिले. पुढं अजित पवारांनी शिवाजी आढाराव पाटलांना उभं केलं होतं आणि वळसे पाटलांवरती आढाराव पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी होती. त्यावेळेलासुद्धा निकम विरुद्ध वळसे पाटील हा संघर्ष या प्रचारादरम्यान दिसून आला आणि अमोल कोल्हे तिथं खासदार झाले. निकमांनी त्या ठिकाणाहून लीड मिळवून देण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिकाही बजावली. आता विधानसभेचं बिगुल वाजलं होतं. मी पुन्हा एकदा दिलीप वळसे जे शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात त्यांच्या विरोधात पवार नेमकी कोणती खेळी करतात, कोणते डावपे चाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं आणि अपेक्षेप्रमाणे देवदत्त निकमांना निष्ठेचं फळ मिळालं आणि शरद पवारांनी या ठिकाणाहून त्यांचे मानसपुत्र मानले जाणाऱ्या दिलीप वळसेंच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे निकटवर्ती आणि चेले मानले जाणारे देवदत्त निकमांनाच रिंगणात उतरवण्याचा डाव पवारांनी आखला. कारण दिलीप वळसेंना सलग 7 वेळा आमदार करण्यासाठी निकमांच्या हातीच प्रचाराची सगळी धुरा होती. दिलीप वळसेंचे डावपेच हे निकम जाणून होते. याच डावपेचांचा फायदा पवारांना या विधानसभेत घ्यायचा होता, म्हणून वळसेंच्या विरोधात पवारांनी निकमांना उतरवण्याचा डाव आखला. दिलीप वळसे पाटील आंबेगावकरांना नेहमी म्हणत होते की शरद पवारांशी माझी आजही तितकेच जवळचे संबंध आहेत. मात्र शरद पवारांच्या डोक्यात वेगळंच काही शिजत होतं. त्यांनी देवदत्त निकमांसाठी आंबेगावमध्ये सभा घेतली आणि
मी इथं वळसे पाटलांना पाडण्यासाठी आलो आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, आणि यासाठीच त्यांनी थेट वळसे पाटलांवरती गद्दारीचा शिक्का मारून टाकला आणि तिथं निकमांना निवडून द्या अशी साथ या आंबेकरवासियांना घातली. शरद पवारांनी दिलीप वळसे हे गद्दार असल्याचं म्हटलंय खरं, मात्र आंबेगावची जनता दिलीप वळसे गद्दार आहेत यावरती शिक्कामोर्तब करणार का की दिलीप वळसेंनाच सलग 8व्यांदा विधानसभेत पाठवणार हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपल्याला आंबेगावच्या या प्रचारादरम्यान आणि मतदानाच्या काळात नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.